नमस्कार। रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, मी प्राध्यापक जाधव केव्ही। आज आपण प्रकरण क्रमांक 4 वसाहतवाद व मराठे या प्रकरणातील या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर या प्रकरण पाहणे हे प्रकरण पाहण्याच्या अगोदर आपण पाठीमागची जी 3 प्रकरणं झाली या 3 प्रकरणातील तिसऱ्या प्रकरणामध्ये भारतामध्ये परकीय युरोपीय सत्तांनी कोणकोणत्या प्रदेशामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या, आपल्या वखारी स्थापन केल्या याची माहिती पाहिली। त्यामध्ये पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांनी भारताच्या विविध भागामध्ये आपल्या वसाहती आणि वखारी स्थापन केल्या याची माहिती आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये सविस्तर पाहिलेले आहे। जे पोर्तुगीजांनी भारतामध्ये कोणकोणत्या प्रदेशामध्ये आपल्या वसाहती वखारी स्थापन केल्या, ब्रिटिशांनी म्हणजेच इंग्रजांनी भारताच्या कोणकोणत्या प्रदेशामध्ये किंवा ठिकाणी आपल्या वसाहती वखारी स्थापन केल्या, त्यानंतर डच्चांनी फ्रेंच लोकांनी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वखारी वसाहती स्थापन केल्या याची माहिती पाहिली। तर या प्रकरणामध्ये आपल्याला मराठे आणि वसाहतवाद हा भाग पाहायचा आहे। तो म्हणजे मराठे आणि परकीय सत्ताधीश, त्यामध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, इंग्रज असतील, सिद्धी असेल, अशा अनेक सत्ताधीशांशी मराठ्यांचा झालेला संघर्ष याची माहिती आपणाला या चौथ्या प्रकरणामध्ये पाहिजे। जे मराठे आणि वसाहतवाद, जे मराठ्यांनी वसाहतवादाला कसा विरोध केला याची माहिती आपणाला या पाठामध्ये या भागामध्ये पाहिजे। त्यामध्ये मग जे परकीय युरोपियन सत्ताधीश आहेत, पोर्तुगीज आहेत, ब्रिटिश आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत किंवा सिद्धी आहे, अशा अनेक युरोपीय सत्ताधीशांशी मराठ्यांचा कसा संघर्ष झाला याची माहिती आपणाला पाहिजे। आता जर आपण पाहिलं तर जे युरोपियन सत्ताधीश आहेत, पोर्तुगीज आहे, ब्रिटिश आहे, डच आहे, फ्रेंच आहे, या सर्व सत्ताधीशांनी भारतामध्ये व्यापार करण्याच्या उद्देशाने आले आणि राज्यकर्ते बनले। जे व्यापार करण्याच्या उद्देशानं हे सर्व युरोपियन लोक भारतामध्ये आले, त्यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या, वखारी स्थापन केल्या आणि या व्यापाराच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली। जर आपण पाहिलं तर या युरोपीय लोकांचा भारतामध्ये जो प्रवेश झाला तो सुरुवातीला तराजू, नंतर तलवार आणि नंतर तख्त असा झाला। म्हणजे कसा, सुरुवातीच्या कालखंडामध्ये तराजू, तराजू म्हणजे ते व्यापाराच्या निमित्तानं भारतामध्ये आले, व्यापारामध्ये फायदा मिळू लागल्यानंतर त्यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या, वखारी स्थापन केल्या आणि त्या वसाहतीच्या वखारीच्या संरक्षणासाठी सैन्य उभा केलं, किल्ले बांधले आणि तलवारीच्या साह्यानं त्यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी वसाहती स्थापन केल्या। जे पहिल्यांदा तराजू, नंतर तलवार आणि तराजू तलवाराच्या जोरावरती त्यांनी तख्त जिंकले, म्हणजे भारतातील अनेक ठिकाणी आपली स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या, वखारी स्थापन केल्या किंवा सत्ता स्थापन केली, त्याला आपण तख्त म्हणतो। म्हणजे जे युरोपीय लोक भारतामध्ये आले ते व्यापाराच्या निमित्तानं भारतामध्ये आले आणि व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी तराजू, तलवार आणि तख्त याच्या जोरावरती भारतामध्ये त्यांनी आपल्या
वसाहती व कार्यस्थापन केल्या। आता जर आपण पाहिलं तर या युरोपीय लोकांना प्रथम कोणी विरोध केला असेल तो मराठी सत्तेने केलेला। जे युरोपीय लोकांना भारतामध्ये विरोध करणारे पहिले सत्ताधीश कोण असतील तर ते आहेत मराठी। ते मराठी सत्तेने या युरोपीय लोकांच्या वसाहतीकरणाला विरोध केला। आता त्यामध्ये प्रथमतः जर आपणाला सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या युरोपीय लोकांच्या मनातील वाईट हेतू ओळखलेला होता की हे परकीय युरोपियन भारतामध्ये व्यापारासाठी येणार आणि कालांतराने सत्ताधीश बनणार याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना झालेली होती। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम या युरोपीय सत्तांना किंवा युरोपीय लोकांना विरोध करण्यास सुरुवात केली। कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं हे परकीय सत्ताधीश भारतामध्ये एक ना एक दिवस आपली सत्ता स्थापन करणार। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळातच या परकीय सत्तांचा छुपा हेतू ओळखला, त्यांच्या घुसखोरीला तीव्र प्रतिकार केला। त्या प्रतिकारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार नौदल उभा केलं। या आरमाराच्या नौदलाच्या जोरावरती या युरोपीय सत्तांना त्यांनी विरोध केला। ब्रिटिशांना विरोध करत असताना ब्रिटिशांच्या मिठाच्या व्यापारावर ज्यादा कर लावला, म्हणजे जेणेकरून ब्रिटिशांचं मीठ महाग होईल, ते कोणी खरेदी करणार नाही आणि त्या व्यापारामध्ये ब्रिटिशांना जास्त फायदा होऊ शकणार नाही। म्हणून शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांच्या मिठाच्या व्यापारावर कर लादला, जेणेकरून ब्रिटिशांना त्यांनी विरोध केला। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजीराजांनीही पोर्तुगीजांशी तीव्र संघर्ष केला, त्यांच्या विरोधात मोहिमा आखल्या। त्याचप्रमाणे चिमाजी आप्पा थोरले माधवराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनीही पोर्तुगीजांना विरोध केला। अशा वेगवेगळ्या मराठा सत्ताधीशांनी परकीय सत्तेला विरोध केला, त्यांच्या वसाहतवादाला विरोध केला असं आपणाला दिसून येतं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांचा धोका ओळखूनच या परकीय सत्तांच्या वसाहतवादाला विरोध केलेला होता। त्यांच्या व्यापारावर बंधनं घातली, त्यांच्या व्यापारावर ज्यादा कर लादले, परकीय सत्तांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतःचे नौदल आरमार उभे केले। जसं शिवाजी महाराजांनी या परकीय सत्तेच्या विरोधात धोरण स्वीकारलं, त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीराजांनीही या परकीय सत्तेच्या विरोधात धोरण स्वीकारलेलं होतं। त्याचप्रमाणे थोरले माधवराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनीसुद्धा या पोर्तुगीज सत्तेला विरोध केलेला आपणाला दिसून येतो। म्हणजेच पोर्तुगीज सत्तांना किंवा परकीय सत्तांना किंवा युरोपीय सत्तांना वसाहतवादाला विरोध करणारा पहिला किंवा विरोध करणारी पहिली सत्ता कोणती असेल तर ती आहे मराठी सत्ता। म्हणजे मराठी सत्तेनं या पोर्तुगीजांच्या किंवा युरोपीय लोकांच्या वसाहतवादाला विरोध केला हे आपणाला दिसून येतं। तर याच कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये या परकीय सत्ताधीशाशी कसं वागावं, त्यांना कोणत्या सवलती द्याव्या याची माहिती त्याने आपल्या आज्ञापत्रामध्ये दिलेली आहे। म्हणजे त्याने असं सांगितलं की पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच हे
जरी व्यापारी म्हणून भारतामध्ये आले तरी सुद्धा त्यांचा मुख्य हेतू होता की या प्रदेशावरती राज्य करणे, म्हणजे पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असेल, डच असतील किंवा फ्रेंच असतील, ते व्यापाराच्या निमित्तानं भारतामध्ये येतील, परंतु त्यांचा मुख्य हेतू होता की या प्रदेशामध्ये आपलं राज्य स्थापन करणे, हा त्यांचा हेतू आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलेलं होतं. त्याचप्रमाणे आपण या परकीय सत्ताधीशांना जर आपल्या देशामध्ये वसाहती स्थापन करायला जमीन दिली तर ती जमीन ते भविष्यात सोडणार नाहीत, ते त्या जमिनीवरती आपला हक्क सांगतील. त्यामुळं शक्यतो अशा युरोपीय लोकांना आपल्या कोणत्याही जागा देऊ नयेत किंवा वखार स्थापन करण्यास जागा देऊ नये असं शिवाजी महाराजांचं मत होतं. त्याचप्रमाणे त्याने असंही सांगितलं की स्वतःच्या जलदुर्गाच्या जवळ, म्हणजे जलदुर्गाच्या तोंडाशी किंवा किनारी कोणत्याही परकीय सत्तेला आपली वखार स्थापन करण्यास परवानगी देऊ नये. म्हणजे आपला जो जलदुर्ग आहे त्या जलदुर्गाच्या तोंडाशी वखार स्थापन करण्यास परवानगी देऊ नये. कारण जर आपण असं केलं तर हे परकीय सत्ताधीश आपलं स्वतःचं आरमार सैन्य तयार करतील आणि त्यांच्या जोरावर ते त्या परिसरामध्ये स्वतःचा जलदुर्ग बांधतील किंवा तयार करतील. त्यामुळं कोणत्याही युरोपीय सत्तांना आपल्या जलदुर्गाच्या तोंडाजवळ मुखाशी किंवा किनाऱ्यावर कोणतीही वखार स्थापन करण्यास परवानगी देऊ नये असं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या युरोपीय लोकांना वसाहतीसाठी जी जागा दिलेली असेल ती जागा शक्यतो समुद्र किनारपट्टीपासून लांब असावी की जेणेकरून त्या सत्ताधीशांना, त्या युरोपीय लोकांना आपल्या सत्ता समुद्रामध्ये प्रस्थापित करता येऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी या लोकांनी वसाहती स्थापन केलेल्या आहेत, वखारी स्थापन केलेल्या आहेत, त्या ठिकाणी पक्क्या इमारती बांधून देऊ नयेत. त्याचप्रमाणे आपण त्यांच्या मार्गामध्ये जाऊ नये किंवा त्यांनी आपल्या मार्गामध्ये आडवे येऊ नये अशा प्रकारच्या सूचना त्यांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये दिलेले. शत्रूच्या प्रदेशामध्ये आपण जर स्वारी केली तर तेथे परकीय सत्ताधीश जर आपणाला सापडले तर त्यांना दंड केल्याशिवाय सोडून देऊ नये अशा अनेक सूचना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये केलेले. आता जर आपण पाहिलं तर या कालखंडामध्ये या पोर्तुगीज मराठे यांच्या इतिहासामध्ये काही नवीन शब्द आलेले. त्या शब्दांचे अर्थ थोडक्यात मी सांगतो. त्यामध्ये पहिला शब्द आहे फिरंग. फिरंग म्हणजे काय तर पोर्तुगीज लोकांची जी तलवार होती त्या तलवारीला फिरंग असं म्हटलं जातं. दुसरा शब्द आहे फिरंगी. फिरंगी म्हणजे कोण तर जे पोर्तुगीज लोक आहेत त्या पोर्तुगीज लोकांच्या हातामध्ये फिरंग नावाची तलवार होती म्हणून पोर्तुगीज लोकांना फिरंगी या नावानं ओळखलं जात होतं. कालांतरानं जे परकीय सत्ताधीश भारतामध्ये आले अशा सर्व लोकांना फिरंगी या नावानंच ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे बार्देश. बार्देश म्हणजे कोणता भाग तर गोव्याचा उत्तर जो भाग आहे त्या गोव्याच्या उत्तर भागाला बार्देश असं म्हटलेलं आहे. जर आपण गोव्यामध्ये गेलो तर बार्देश नावाचा आजही एक तालुका आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो.
जे बारदेश म्हणजे गोव्याचा उत्तरेकडील भाग त्याला या कालखंडामध्ये बारदेश असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर आणखीन एक शब्द प्रयोग आहे तो म्हणजे चौथाई। चौथाई म्हणजे मराठ्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी परकीय सत्ताकडून वसूल केलेला कर किंवा वसूल केला जात होता जो कर आहे त्या कराला चौथाई असं म्हटलेलं जात होतं। त्याचप्रमाणे आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे सिद्धी। म्हणजे या कालखंडामध्ये दक्षिण आफ्रिकेतून जे लोक आलेले आहेत त्या लोकांना शक्यतो सिद्धी या नावानं ओळखलं जात होतं। म्हणजे या कालखंडामध्ये फिरंगी, फिरंग, बारदेश, चौथाई, सिद्धी असे अनेक शब्द प्रयोग या कालखंडात आलेले आपणाला दिसून येत। आता जर आपण पोर्तुगीज आणि मराठे यांचे जर संबंध पाहिले तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये पोर्तुगीजांनी अनेक ठिकाणी आपले किल्ले बांधले। कशासाठी? तर त्यांच्या वसाहतीच्या संरक्षणासाठी, वखारीच्या संरक्षणासाठी। त्यामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं दीव, दमण, वसई, करंजा, उरण, चोल या ठिकाणी पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते। जे शक्यतो शत्रूच्या आक्रमणापासून किल्ल्याचं संरक्षण व्हावं या उद्देशानं बुरुजयुक्त किल्ले पोर्तुगीजांनी बांधलेले होते। या किल्ल्यामुळेच गोव्याचा जो पूर्व भाग आहे ज्याला आपण बारदेश म्हणतो या बारदेशाचं संरक्षण होत होतं। म्हणजे गोवा, दीव, दमण, करंजा, उरण, चोल, वसई या ठिकाणी पोर्तुगीजांचे जे किल्ले होते त्या किल्ल्यामुळं या बारदेश प्रदेशाचं संरक्षण होतं। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर वसई या ठिकाणी पोर्तुगीजांचा मोठ्या प्रमाणात दारुगोळा होता। म्हणजे युद्धाच्या वेळी लागणारा जो दारुगोळा आहे त्या दारुगोळ्याचा प्रचंड साठा हा वसईजवळ होता। आता सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच पोर्तुगीज आणि मराठे यांचा संबंध यायला सुरुवात झाली। आता छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हे जिंकून घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये संबंध निर्माण झाले आणि पोर्तुगीजांचा संबंध आल्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचं महत्त्व ओळखलं। जर परकीय सत्तेशी जर आपणाला संघर्ष करायचा असेल, आपल्या मराठी सत्तेचं संरक्षण रक्षण करायचं असेल तर आपणाला प्रबळ असं आरमार उभं केलं पाहिजे याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना झाली आणि म्हणूनच त्यांनी स्वतःचं प्रबळ असं आरमार उभा केलं असं आपणाला दिसून येतं। आणि या आरमाराच्या जोरावरतीच छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीय सत्तांना जेरीस आणलेलं होतं असं आपणाला दिसून येतं। कारण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किनारपट्टीचं महत्त्व ओळखलेलं होतं। त्यांचं असं मत होतं की परकीय सत्ताधीश फक्त सागरी किनारपट्टीनेच भारतावरती आक्रमण करू शकतात आणि म्हणून आपली सागरी किनारपट्टी भक्कम असली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जलदुर्ग बांधले आणि या जलदुर्गाच्या साह्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीय सत्तेला विरोध केला। तर याच कालखंडामध्ये सुरुवातीला पोर्तुगीजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करण्यास सुरुवात केली होती। जे सुरुवातीच्या काळात पोर्तुगीज मराठ्यांना मदत करत होते परंतु याच कालखंडामध्ये गोव्याच्या गव्हर्नर जनरलच्या दडपणामुळं पोर्तुगीजांनी मराठ्यांना जी तंत्रज्ञानाची मदत दिली जात होती ती बंद केली असं आपणाला दिसून। आता यानंतरचा आपला पोर्तुगीज आणि मराठे यांचं राजकीय संबंध कसे होते तर आपणाला असं दिसून येतं की
मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये जे राजकीय संबंध होते ते काही वेळा लवचिक होते तर काही वेळा ते कठोर होते असं आपणाला दिसून येतं। म्हणजे बऱ्याच वेळा पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत केली होती तर बऱ्याच वेळा पोर्तुगीजांनी मराठ्यांना विरोधी केलेला होता असं आपणाला दिसून येतं। आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकच्या सागरी किनारपट्टीच्या प्रदेशातून मराठ्यांची जाणारी 13 जहाजं एकदा पोर्तुगीजांनी पकडलेली होती, कारण त्यांच्या भूप्रदेशातून त्यांच्या सागरी प्रवाह भूभागातून जायचं असेल तर कर द्यावा लागत होता, परवाना घ्यावा लागत होता, परंतु मराठ्यांनी अशा प्रकारचा कोणताही परवाना न घेतल्यामुळं पोर्तुगीजांनी मराठ्यांची जहाजं 13 जहाजं पकडली, परंतु शेवटी मराठ्यांच्या दरार्यामुळं धाकामुळं पोर्तुगीजांना ही 13 जहाजं सोडून द्यावी लागली। त्याचप्रमाणे ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 गुजरातमधील सुरतेची लूट केली, या सुरत लुटीच्या वेळी मराठ्यांची जहाजं यांच्याच म्हणजे पोर्तुगीजांच्याच प्रदेशातून सुखरूप गेली आणि परत आली असं आपणाला दिसून येतं। त्याचप्रमाणे इतर अनेक ठिकाणी त्यांनी मराठ्यांना विरोध केला आहे, काही ठिकाणी मदत केली। बऱ्याच वेळा मराठ्यांच्या किल्ले बांधणीला त्यांनी मदत केलेली आपणाला दिसून येते। काही वेळा आता आदिलशहा आणि मराठे यांच्यामध्ये संघर्ष झाला आहे, या आदिलशहा मराठे यांच्या संघर्षाच्या वेळी पोर्तुगीजांनी आदिलशहाला मदत केलेली होती असं आपणाला दिसून येतं। त्याचप्रमाणे ज्यावेळी मराठ्यांच्या स्वराज्यावरती मिर्झा राजे जयसिंगाच्या रूपानं एक खूप मोठं संकट मराठी साम्राज्यावर आलेलं होतं, त्यावेळी पोर्तुगीजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली आणि त्या मदतीच्या मोबदल्यात शिवाजी महाराजांनी दाभोळ या ठिकाणी वखार स्थापन करण्यास पोर्तुगीजांना परवानगी दिलेली होती असं आपणाला दिसून येत। म्हणजे अनेक वेळा पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत केली तर अनेक वेळा पोर्तुगीजांनी मराठ्यांना विरोधी केलेला आपणाला दिसून येतो। आता याच कालखंडामध्ये मराठी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, त्या संघर्षाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये जी पोर्तुगीजांची सत्ता होती ती सत्ता नष्ट करण्यासाठी एक योजना आखली। कोणती योजना आखली? तर मराठ्यांच्या सैन्याने गटागटाने गोवा या ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणी सगळं सैन्य एकत्र आल्यानंतर उठाव करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी योजना आखलेली होती, परंतु याची माहिती गोव्याच्या व्हायसरायला समजली, त्यामुळं गोव्याच्या व्हायसरायने आपला दूत छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे पाठविला आणि त्यातूनच पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये 10 फेब्रुवारी 1670 तह झाला। या तहातील आटी आपण थोडक्यात पाहू की पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये जो तह झाला त्या तहातील आटी काय होत्या, तर पोर्तुगीज आणि मराठे यांनी जी जहाजं लुटलेली असत त्या लुटलेल्या जहाजातील निम्मा भाग एकमेकांना द्यावा। म्हणजे एखादं जर जहाज लुटलं तर त्या जहाजातील निम्मा भाग एकमेकांना द्यावा। त्याचप्रमाणे दुसरी अट होती की जर पोर्तुगीजांनी मराठ्यांचं जहाज लुटलं किंवा मराठ्यांनी पोर्तुगीजांचं जहाज लुटलं तर या लुटलेल्या जहाजाच्या मोबदल्यात नुकसान भरपाई एकमेकांना द्यावी, ही दुसरी अट होती। त्याचप्रमाणे तिसरी महत्त्वाची अट होती ती म्हणजे पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या हद्दीमध्ये किल्ले बांधू नयेत किंवा मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या हद्दीमध्ये किल्ले बांधू नयेत, तिसरी महत्त्वाची अट या तहामध्ये ठेवण्यात आली होती। त्याचप्रमाणे चौथी महत्त्वाची अट होती की
सिद्धीला जे सिद्धी जोहरला स्वराज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोणीही मदत करू नये, जे सिद्धीला कोणीही मदत करू नये, पोर्तुगीजांनीही मदत करू नये आणि मराठ्यांनीही करू नये अशा प्रकारच्या अनेक अटी पोर्तुगीज मराठे यांच्यामध्ये ठरल्या आणि कालांतरानं पोर्तुगीज मराठे यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्या संघर्षातूनच मराठ्यांनी पोर्तुगीज सत्तेचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे या भागामध्ये आपण मराठी सत्तेनं परकीय सत्तेला केलेला विरोध, तो विरोध करत असताना कोणत्या गोष्टीचं पालन करावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञापत्राच्या माध्यमातून काय सांगितलं त्याची माहिती पाहिली. त्याच्यानंतर मराठी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये राजकीय संबंध कसे होते, त्यातून संघर्षातून जो तह झाला त्या तहातील अटी कोणत्या होत्या याची माहिती आपण या भागामध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर राहिलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.